बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अमोना आदिवासी विविध कार्यकारी सह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली. या दरम्यान विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला होता. यामध्ये चंद्रभागा गायकवाड, दोरकाबाई महाले, यशवंत सुरवंशी, राजू पवार, नंदकुमार मराठे, दिलीप चव्हाण, प्रकाश ठाकरे, भगवान डुमसे, राजाराम डुमसे, बळीराम पवार, मोतीराम वाघ, नाना चव्हाण, महेंद्र पाटील या आदी निवडणुकीत विजय झाल्या. या निवडणुकीचा संपूर्ण आढावा घेताय तो आमचे प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, बघूयात. न्यूजमध्ये मी प्रकाश बागुल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आहोत अबोना या शहरामध्ये, आणि अबोन्यामध्ये विविध विकास कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आज नुकतीच पार पडली. त्या निवडणुकीमध्ये एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली, पण त्याच्यातून काय 10 जागा या बिनविरोध झाल्या आणि 3 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यात महिला प्रतिनिधी म्हणून 3 उमेदवार होते, त्यातून 2 विजयी झाल्या, आणि पुरुष गटासाठी 2 उमेदवार रिंगणात होते, त्याच्यातून 1 विजयी झाले. तर त्या संदर्भातच आपण त्या विजयी उमेदवारांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या महिला प्रतिनिधी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल मॅडम? हॅलो, नमस्कार. इथल्या मतदारसंघाचा मी आभार मानते. अबोना, वंजारी, कुंडाणा, दत्तनगर, वंजारी इथल्या लोकांचा मी पहिल्यांदा आभार मानते. आणि जे काही आपल्या सोसायटीचे 32 वर्षापासून इथे निवडणूक झाली नव्हती, ती ह्या माझ्या निमित्ताने म्हणा की या उमेदवारांच्या निमित्ताने झाली. आणि इथल्या लोकांनी जो मला प्रतिसाद दिला तो मी लक्षात ठेवून इथल्या सगळ्यांचे, व्यापारी वर्गांचे, शेतकरी वर्गांचे, सगळ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद ताई. अजून काही आपल्यासोबत बिनविरोध असे निवडून आलेले उमेदवार आहेत राजू पाटील म्हणून, आपण त्यांच्याशी पण संवाद साधणार आहोत. काय इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून जे सभासद आहेत त्यांना काय काय मदत होईल आणि सोसायटीच्या उन्नतीसाठी ते काय काय प्रयत्न करतील हे आपण जाणून घेणार आहोत. अबोना विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत 10 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 3 उमेदवार यांचं इलेक्शन झाले असल्या कारणाने ते 3 उमेदवारांमध्ये 2 महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत आणि 1 OBC पुरुष प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत. तरी जे अबोना, दत्तनगर, बगोडी, कुंडाणा, वंजारी ह्या शेतकरी सभासदांनी किंवा व्यापारी मंडळी ज्या सगळ्यांनी मोलाचं सहकार्य करून आणि या 3 उमेदवारांना सर्वांनी भरघोस मतं त्यांनी निवडून दिलेलं आहे, पहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि जो सगळ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. आणि सोसायटीच्या विकासासाठी, अडीअडचणसाठी, शेतकऱ्यांसाठी जे पण काही म्हणजे हे करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही सदैव त्यांचे प्रयत्नशील राहू आणि ऋणी राहू. आणि सर्वांचे पुनश्च एकदा सर्व मित्रपरिवार, ही चिंतक, मतदार यांचे एकदा पुनश्च आभार मानतो. भूमी न्यूजचे सगळ्यात प्रथम मी आभार मानतो की त्यांनी या निवडणूक कव्हरेजमध्ये एक त्यांच्या प्रतिनिधींनी लक्ष घालून आणि इथे सर्व प्रकारचं कव्हरेज केलं, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा सर्व उमेदवारांच्या, मित्र मतदारांच्या आणि मित्रपरिवारांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, अबोना, कळवण. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट